नमस्कार, मी सोनाली। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर इथे मी एक स्लीव्हचा डिझाईन तुम्हाला आज दाखवणार आहे। एकदम साधा सोपं आणि कॉमन डिझाईन आहे। तर या इथे मी एक स्लीव्ह घेतली आहे, एकच स्लीव्ह घेतली आहे। बाही घडी जी आहे ती 7 इंचावरती टाकून मी स्लीव्ह कट केलेली आहे। स्लीव्ह कशी कट करायची याची इन्फॉर्मेशन ऑलरेडी मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्यानंतर स्लीव्हची उंची जी आहे ती 8 इंच आहे। अस्तरची बाही आहे त्यामुळे मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलो आहे। तर आता आपण यावरती पॅटर्न कसा तयार करायचा हे बघणार आहोत। तर त्यासाठी मी काय केलं, इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। तर आता 8 इंचाची बाही आहे पण मी डिझाईन फक्त 6 इंचावरती करणार आहे, ठीक आहे। त्यामुळे मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। इथे बघू शकता कॅनव्हासमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे। आता या साईडला मी 1/2 इंच सोडून देणार आहे आणि या साईडला सुद्धा मी 1/2 इंच सोडून देणार आहे। म्हणजे हे तयार आपलं 6 इंचाचं होणार आहे। त्यामध्ये मी 3 पार्ट्स तयार करते। हे 3 पार्ट्स 2-2 इंचाचे मी सेम 3 पार्ट्स तयार केलेले आहेत। त्यानंतर मी काय करणार आहे, पुन्हा एकदा ह्या 3 पार्ट्समध्ये त्याचं निम्म करणार आहे असे मी मार्किंग करून घेते, जेणेकरून आपले जे आपण पार्ट्स तयार करणार आहोत ते सारखे यायला हवेत। त्यामुळे त्यानंतर हे जे मेन पार्ट आहे त्याची लांबी मी थोडीशी लांब ठेवते, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल की आपले मेन पार्ट हा आहे, हा आणि हा हा मेन पार्ट आहे, हे मार्जिन आहे आणि यावरती आपण स्क्वेअर तयार करणार आहोत। तर मी छोटा जे आहे प्रत्येक 2-2 इंचाच्या सेंटरला 1 इंचाचा मार्किंग केलेलं आहे। प्लस पॉइंट देते मी कारण की आपल्याला मेन पॉइंट मिळून जातो। तर हे अशा प्रकारे आता मी काय करणार आहे, याच्या पुढे 1/2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन याला साईडला थोडंसं मार्जिन ठेवणार आहे आणि हे पुन्हा जोडून घेणार आहे। हे इकडं जोडायचं होतं, आता हे मी कट करून घेते। हे बाहेर मी 1/2 इंच मार्जिन ठेवलंय ना, ते मी कट करून घेणार आहे। हा अशा प्रकारे आपला पॅटर्न आहे। आता हे सेंटर मधले पण जे मे बेसिक पार्ट पॅटर्न आहे आपला तो सुद्धा मी कट करून घेते। व्यवस्थित कट करायचा। एक दुसरं अस्तर घेतलंय मी आणि त्यावरती आता हे मी स्टिक करून घेणार आहे। स्टिकची बाजू जी आहे ती आपल्याला अस्तरकडे ठेवायची। वेगळं अस्तर मी घेतलंय, आता खाली व्हाईट आहे अशा प्रकारे दाखवते। हे वेगळं अस्तर मी घेतलं आहे आणि आता हे चिटकवून घेते। एकदम फ्रीली फिरवायचं आहे, इस्त्री खूप जास्त गरम नाही करायची आपल्याला यामध्ये। आता हे चिटकवून झालेलं हे बाजूला ठेवते, आधी स्लीव्ह तयार करून घेते। जशी आपण अस्तरची स्लीव्ह लावतो जोडतो तशीच ही जोडून घ्यायची आहे। 1/2 इंच मी 1 इंच स्टिचिंग मार्जिन घेतला। तर अशा प्रकारे ही स्लीव्ह सुद्धा जोडून घेतली आहे मी। 1/2 इंच मार्जिन सोडून हे कट करून घ्यायचंय। आणि जिथे कॉर्नर्स आहेत तिथे नॉच देऊन घ्यायचंय।
आता हे जे आहे एक्स्ट्रा सोडलेलं ते स्टिच करून आपल्याला या कॅनव्हास वरती अटॅच करून घ्यायचंय, म्हणजे आतल्या बाजूला आपल्याला फिनिशिंग लागणार आहे. अशा पद्धतीने मी मस्त जोडून घेतलेलो आहे. आता हे पुन्हा एकदा फोल्ड करून याचा सेंटर काढून घ्यायचा इथे आणि इथे, आणि त्यानंतर स्लीव्हचा सेंटर काढून घ्यायचा. अशा प्रकारे मार्क करून घ्यायचं. बघू शकता हे असं मार्किंग दिसत आहे. आता कशा प्रकारे तुम्ही हे स्टिच करणार आहात, मी खालच्या बाजूने साधारणतः 1 इंच सोडणार आहे. ठीक आहे, बघू शकता इथे पॅटर्न येणार आहे आपला, तर मी बरोबर 1 इंच सोडणार आहे. आणि वरच्या बाजूने मी साधारणतः 1/4 इंच, म्हणजे आपलं पाव ते 1/2 इंच 3 रेषा स्टिचिंगमध्ये जाईल. आधी वरून पण 1/4 इंच थोडंसं ते पॅटर्न व्यवस्थित दिसेल. आता याला मी टाचण्या लावून घेते. कॅनव्हासची कडा जी आहे या कडेने आपल्याला टिप मारायची, अशा 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 ह्या झिगझॅग पूर्णपणे टिप मारून घ्यायची. अशा प्रकारे जोडून झाल्यानंतर हा जो मधला पार्ट आहे ना आपल्याला तो फक्त कट करून घ्यायचा आहे. तर जसं की आपण बाजूला 1/2 इंच मार्जिन सोडून कट करतो रेग्युलर बॅकनिक वगैरे, तशा प्रकारे हा आपल्याला पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे. नॉच दिल्यानंतर काय होतं, आपल्याला जे टोक काढणं जे आहे या कॉर्नर्सचं सोपं होऊन जातं. अशा प्रकारे मी नॉच दिलेले आहे, तर हे मी उलटवून घेणार आहे. आणि इथे पण जे आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. मी अशीच मशीनची सुई घेतली आहे, मशीनची डॅमेज झालेली सुई घेतली आहे, आणि त्याचा बॅक पार्ट जो आहे तो मी इथे इन्सर्ट करून हा कॉर्नर काढून घेणार आहे. अशा प्रकारे इथे तुम्ही स्क्रू ड्रायव्हर वगैरे छोटासा वापरू शकता, पण काय होतं बऱ्याचदा आणि किंवा नीप वगैरे लागली तर डिरेक्टली सिलाईमधून तो पार्ट बाहेर येऊ शकतो. सो तेवढं लक्ष ठेवायचं, लक्ष द्यायचं, आपल्याला फक्त कॉर्नर्स बाहेर काढायचे त्याचे. अशा प्रकारे आपले कॉर्नर्स पूर्णपणे बाहेर आलेले आहेत. आता मी यावरती टिप मारून घेणार आहे.
व्यवस्थित अशी टापटीप मारून घ्यायची आता यावरती. अशा प्रकारे झालंय. आता इथे ओपन आहे, हे आतल्या बाजूला आपल्याला इथे हात शिलाई करून घ्यायची. तर आता मी खाली बॉटम बाजूला मला हे करायचं आहे, पाइपिंग जोडायची आहे. तर त्यासाठी मग मी काय करते, साधारणतः 1 इंचाची स्ट्रीप काढून घेते गोल्डन कलरची. अशा प्रकारे आपली स्लीव्स तयार झालेली आहे. तर अशाच प्रकारे मी दुसरी स्लीव सुद्धा तयार करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपली ही स्लीव तयार झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करायला बिलकुल विसरायचं नाही आहे. त्याचसोबत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. खूप मस्त दिसते. चला तर मग भेटूया, पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. आजचा व्हिडिओ एंडपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.